हॅलो बालमित्रांनो नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बालमित्रांनो आपला जो एक बालमित्र आहे ना सोहम त्याला आपली मदत हवी आहे तो माझ्याकडे आलेला आहे मदतीसाठी तर तो गेला होता दुकानदाराकडे ठीक आहे सो त्याला दुकानदाराकडे तो गेला होता त्याला काहीतरी पेपर्स हवे होते प्रोजेक्ट पेपर्स हवे होते ते एकूण होते चोवीस रुपयाचे पण त्याच्याकडे पैसे नव्हते आणि तो गेला कुणाकडे त्याच्या सायलीताईकडे ठीक आहे सो so, uh, सायलीताईकडे जो गेला ताईकडे होते एकूण एक्कावन्न रुपये ठीक आहे किती होते एकूण एक्कावन्न रुपये मग आता विद्यार्थी मित्रांनो एक्कावन्न रुपये ताई सायलीताईकडे होते ताईने काय केले त्यातले चोवीस रुपये तर सोहमला दिले पण तिने त्याच्यामध्ये एक अट घातली काय अट घातली तिने तर सोहम तू आधी मला सांग मी जर तुला माझ्याकडच्या एकावन्न रुपयामधून चोवीस रुपये दिले म्हणजेच फिफ्टी वन रुपीजमधून ट्वेंटी फोर रुपीज दिले तर माझ्याकडे किती शिल्लक राहतील तेव्हाच तू तु मी तुला ट्वेंटी फोर रुपीज देईल ओके चला आपण आता हे त्याला मदत करूया त्यासाठी आपण काय करणार छानपैकी आपण असं मांडून घेऊया त्यासाठी आपण आता मला सांगा फिफ्टी वन आणि ट्वेंटी फोर हे काय आहेत टू डिजिटचे नंबर आहे सो आपण टू कॉलम बनवूया सो आता मला कॉलम बनवण्यासाठी मदत करा ठीक आहे सो हा आता तुम्ही छानपैकी असून जर स्केल असेल हैं, ना त्या स्केलनी कॉलम बनवायचे असे हँड हँड्रॉ बनवायचे नाहीत ओके सो आता मी ते बनवलेलं आहे माझा टू कॉलम्स तयार झाले ओके तर बालमित्रांनो किती होते फिफ्टी वन रुपीज कुणाकडे सायलीताईकडे सो आपण इथे लिहूया फिफ्टी वन आता फिफ्टी वनमधून त्यांनी सायलीताईने किती दिले सोहमला सोहमला किती रुपये हवे होते ट्वेंटी फोर रुपीज सो आपण इथे लिहूया फोर इथे युनिट प्लेसमध्ये आणि टू इथे कारण युनिट प्लेस खाली युनिट प्लेस टेन प्लेस का टेन प्लेस जे आपण ॲडिशनमध्ये पण तसंच करतो आता इथे ॲडिशनचा सिंबॉल देणार का नाही आता आपण कोणता देणार इथे सब्ट्रॅक्शन का सिंबॉल सो सबट्रॅक्शनचा सिंबॉल म्हणजे एक आडवी रेग बाकी काही नाही आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे सोडवायचं आहे आता बघा आता इथे मला सांगा एकमधून चार वाजा होतात का नाही होत पण आपण बॉरोइनची कन्सेप्ट लर्न केलेली आहे सो आपण आता काय करूया इथे अजून एक रो ॲड करूया ठीक आहे रो म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना रो म्हणजे आडवं जे असतात त्याला आपण रो म्हणतो आणि उभे त्याला काय म्हणतो आपण कॉलम म्हणतो सो आता मी काय केली इथे अजून एक ॲड केला तर तुम्ही सुद्धा मांडताना काय करायचं एक इथे रिकामा ठेवायचा आणि मग मांडायचं ठीक आहे असं छान कॉलम बनवायचा सो हा आहे माझा टेन्थचा हा आहे युनिटचा आता विद्यार्थी मित्रांनो इथे आहे फक्त एक सिंगल स्टिक्स आणि इथे आहेत फोर ओके सो वन वन सो हे आता इथे फोर आहे सो वन टू थ्री आणि हे फोर ओके सो इथे आले फोर स्टिक्स हा वन आल लक्षात आता याच्याकडे तर एकच आहे इथे चार आहेत आपल्याला वनमधून फोर मायनस होत नाही कसं होईल बाबा आपण असं उलटं करायचं का नाही कारण वनमधून फोर गेला पाहिजे तर आता मी काय केलं आता युनिट प्लेस आहे ना तर तो त्याच्या मोठ्या भावाकडे गेला त्याचा मोठा भाऊ कोण इथे टेन्सचा ओके आता टेन्सकडे इथे बघा किती आहेत फायू टी आहेत म्हणजे किती आहे टोटल पाच टी म्हणजे पन्नास आहेत ओके सो आपण इथे फाय टी लिहूया ओके सो इथे मी फाईव्ह आणली इथे वन टू थ्री फोर आणि हे फाय ओके सो तो मी आता मी काय म्हटलं आता टी टीमधली आपण काय करूया एक मोळी जी आहे ना ती खुल्ली करूया सुट्टे करूया ओके सो आता इथे दहा सिंगल्स युनिट्स येतील ओके बरोबर सो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा ओके सो हे दहा मी काय केलं एक, एक मुळी जी आहे ही मोळी सुट्टी केली हे माझ्याकडे असे दहा युनिट्स आले मग आता युनिट्स काय केलं युनिट्सकडे आपण त्याला देऊया म्हणजे आपण काय केलं त्याला म्हणजे युनिट्सनी टेन्सकडनं काय केलं बोरो केलं ओके सो आपण काय केली यातली एक मुळी okay? so, ही दिली युनिट्सला बाबा तुला घे तुला हवेत पण त्याकडे युनिट्सची जागा होती सो so, आपण त्याला दहा उसने दिले ठीक आहे सो युनिट्सनी काय केलं टेन्सकडनं टे टेन युनिट्स बोरो केले सो आता मला सांगा युनिट्सकडे किती शिल्लक राहिले आता हे टेन आणि हा वन ओके सो हा टेन आणि हा वन शिल्लक राहिले त्याच्याकडे किती इलेवन कारण हा दहा आणि एक इलेवन ओके सो so, आपण आता इथे इलेवन मांडूया ओके सो so, आता मी ते मांडतो इलेवन ओके इथे आले इलेवन आपण काय केलं तर हे एक आहे का त्याकडे शिल्लक त्याकडे किती आले शिल्लक त्याच्याकडे राहिले शिल्लक त्याच्याकडे आले शिल्लक इलेवन ओके आता मला सांगा ह्या फोरमधून आता इथे फोर आहेत का नाही इथे किती राहिले शिल्लक फोर टी शिल्लक राहिले सो so, आपण इथेला कट करूया आणि ते लिहूया फोर ओके म्हणजे आता इथे किती राहिले शिल्लक फोर राहिले आता ते इलेवन आता मला सांगा इलेव्हनमधून आपण फोर मायनस करू शकतो का येस yes, आता आपण इलेवनमधनं फोर मायनस करूया एक गेला दोन गेला तीन गेला चार गेला किती शिल्लक राहिले मोजा बरं इलेवनमधनं फोर गेला की वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन म्हणजे माझं उत्तर काय लिहिते इलेव्हन मधून फोर गेले की राहतात सेव्हन सो so मी इथे लिहिले सेवन ओके okay? आता विद्यार्थी मित्रांनो आपण आता पुढे पाहूया सो आता इथे शिल्लक होते फोर टी सो फोर टीमधून टू टी, टी गेले की किती शिल्लक राहतात इथे आहेत किती हे दोन टी आहेत ना हे वन आणि हा टू ओके okay? सो आपण काय करूया ह्यातला वन टू मायनस केला फोर शिल्लक राहिले मधले सो इथे शिल्लक राहिले किती टू टी सो आपल्याला काय उत्तर मिळालं ट्वेंटी सेवन ओके बघा बरं ट्वेंटी सेवन राहिले का शिल्लक आपल्याकडे येस हे दोन आणि हे सेवन ओके okay? सो आले हे आपले ट्वेंटी सेवन ओके okay? समजलं तुम्हाला सो आपल्याकडे आता फिफ्टी वनमधून ट्वेंटी फोर मायनस केले की किती उर उरतात ट्वेंटी सेवन सो आता उत्तर मिळालं आहे तर सायलीताईकडे किती शिल्लक राहिले ट्वेंटी सेवन सोमला मी उत्तर दिलं आणि ताईने त्याला ट्वेंटी फोर रुपीज दिले צלח. ביי!